पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात। सकारात्मक विचारांची ताकद ही अशी असते मित्रांनो, मला जगायचंय आणि इतरांनाही जगवायचंय, मला बघायचंय आणि इतरांनाही दाखवायचंय, या स्वतःशी घेतलेल्या एका ठाम निर्णयानं विचारांच्या पलीकडले कित्येक जणांना तारून जातात। आयुष्यात अशा सकारात्मक वा पॉझिटिव्ह विचारांची गरज पावलोपावली आपलं अस्तित्व जागवत असते, कारण तो विचारच तुम्हाला ताकद देत असतो पुढं जायची, काहीतरी घडवण्याची जिद्द सतत निर्माण करत असतो। तुम्ही जोपर्यंत स्वतःला त्यासाठी तयार करत नाही तोपर्यंत निराशा येणं वा काहीच सकारात्मक न घडण्याची शक्यता जास्त असते, पण एकदा का त्यांची ताकद कळली ना मग मात्र चमत्कार घडू शकतात। अशाच चमत्काराचा शोध आम्ही आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या बहुढंगी कार्यक्रमातून आपल्याला करून देत असतो। मित्रांनो, मी रोहन गुजर आपल्या सर्वांचं सह्याद्री वाहिनीच्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरु सखा बंधू माय बाप, त्याच्या कुशीत सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप। तर मंडळी, आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या आजच्या आगळ्या वेगळ्या भागात स्वागत करूया श्री असलम सय्यद यांचं। सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम प्लीज वेलकम असलम सय्यद सर। प्लीज नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी तुमचे खूप आभार, तुम्ही आमच्या या मंचावर आलात। थँक यू सो मच। आपण तुमच्याशी बोलणं सुरू करण्यापूर्वी तुमची एक चित्रफित पाहूया। जरूर। समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण ही समस्या सध्या अक्राळ विक्राळ रूप धारण करत असून अनेक सागरी जीवजंतूंचा सर्वनाश त्यामुळे झालेला आहे। अनेक सागरी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। मात्र सागरी प्रदूषणास जमिनीवरील प्रदूषण म्हणजेच मानव निर्मित घटकच जबाबदार असल्याचं समोर आलं आहे। भौतिक विकासासाठी आपण निसर्गाची अपरिमित हानी करतो आहे। समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असते। वर्षा ऋतूत हेच बाष्प नद्यांच्या खोऱ्यात पावसाच्या रूपाने बरसते आणि नदीमधून वाहून हे पाणी पुन्हा समुद्राला मिळतं। परंतु येताना नदी किनाऱ्यावरील सर्व प्रदूषके हे पाणी समुद्रात वाहून आणते। प्रदूषणाचे एकमेव स्थानिक कारण असेल तरच सागराच्या प्रदूषणाचं कारण ओळखणं शक्य होतं। औद्योगिक कचरा थेट सागरात टाकण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं असून ते प्रामुख्याने सागरी प्रदूषणाचं मोठं कारण ठरलं आहे। निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी निश्चितच ही बाब चिंताजनक आहे, पण म्हणून हताश निराश होण्याची काहीच गरज नाही। निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसाने आपलं मनोबल वाढवायला हवं। ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी भौतिक संतुलन गरजेचं आहे। मनुष्य हे निश्चित साध्य करू शकतो। असलम, आता आम्ही जो व्हिडिओ पाहिला त्याविषयी मी गप्पा मारेनच, पण त्याच्या आधी मला तुला विचारायचं आहे, जस्ट माझी क्युरिओसिटी म्हणून, की तुझा जन्म मुंबईत झाला, तू लहानाचा मोठा मुंबईत झालास, तू ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं आहेस, मग ह्या सगळ्यामध्ये तुझं निसर्गाशी नातं कधी नेमकं जोडलं गेलं? मी जेव्हा मी फोटोग्राफी मी हल्लीच म्हणजे खूप जास्त वेळ नाही झालं, पण सुरुवात केली आणि मी फिरत फिरत एकदा मी नॅशनल पार्कमध्ये गेलो। ओके। बोरिवली। बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। ओके। नॅशनल पार्क मध्ये गेलो आणि तिकडे काही मुलं आत शाळेसाठी जमा होत होती। काय झालं की मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठल्या शाळेमध्ये जाता आणि काय करताय तुम्ही, म्हणजे तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ती जागा 7 किलोमीटर आत होती नॅशनल पार्कच्या गेटपासून त्यांची शाळा। हो। तर प्रत्येक दिवस ते 14 किलोमीटर चालत जातात। तर मला एकदम अजब वाटलं ते आणि मी म्हटलं की चला आपण त्यांच्या पाड्यात जाऊया आणि बघूया की हे कोण, त्यांच्या गावात जाऊया आणि बघूया हे कोण आहे आणि हे कुठे एवढे असे कसे राहतात हे। तर मला नंतर माहीत पडलं की हे वारले आदिवासी आहेत आणि त्यांना लाईट नाही आहे, त्यांना शाळा नाही आहे, हॉस्पिटल नाही आहे,
तर ही घटना ने माझं अँगल चेंज केलं आणि मी म्हटलं की मला हे ती बेसिकली ती जागा पाड्याची जागा ती नदीकाठी आहे आणि त्या नदीचं नाव दहिसर नदी आहे. तर मी म्हटलं की हे लोक जे आहेत ते नदी किनारे राहतात आणि त्यांची मला स्टोरी मांडायची आहे, त्यांच्याबद्दल मुंबईच्या लोकांना सांगायचं आहे. जी काही व्यथा आहे ती तुला लोकांपर्यंत पोहोचवावी सांगायची. म्हणून मी एक प्रोजेक्ट चालू केलं, मुंबई रिव्हर्स फोटो प्रोजेक्ट. म्हणून मी रस्त्यावर एक्झिबिशन करतो, गॅलरीमध्ये करत नाही, कारण गॅलरीमध्ये माझे मित्र दोस्त येतील बघायला, पण ज्यांना ॲक्च्युली ज्यांना बघायचं ते येऊ शकत नाही. म्हणून तू तुझं एक्झिबिशन नेहमी रस्त्याच्या कडेला कडेला करतोस. बापरे, असलं खरं तर खूप प्रश्न पडलेत मला, खूप गप्पा मारायचे तुझ्याशी, खूप त्यांना सांगायचे. पण मंडळी, मला असं वाटतं की इथं आपण घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण असलम बरोबर आपल्याला खूप गप्पा मारायचे आहेत. बघत रहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. महाराष्ट्र नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आज आपल्यासोबत आहेत असलम सय्यद, यांच्याशी आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत. असलम, मला तुला विचारायचं आहे की तू फोटोग्राफी करतोस, निसर्गाचं संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करतोस, तर माणूस आणि निसर्ग यांचं नातं खूप आधीपासूनच आहे, खूप पूर्वीपासूनच आहे. पण आता निसर्गाचा ऱ्हास होतो आहे, त्यासाठी तू झटतोयस, पण ह्या निसर्गाच्या सान्निध्यात माणसाला खूप कला प्राप्त झाल्या, अवगत झाल्या. पण शहरीकरणामुळे किंवा ग्लोबलायझेशनमुळे किंवा आधुनिकीकरणामुळे यातल्या बऱ्याचशा कला लुप्त पावल्या, पण त्यातली एक कला अजूनही जिवंत आहे, जी आपण आजही बघतो, ती म्हणजे वारली पेंटिंग. वारली पेंटिंगविषयी तुझं मत मी जाणून घेणारच आहे, पण त्या अगोदर एक एव्ही मला सगळ्या महाराष्ट्रासोबत शेअर करायची आहे. आपण एव्ही बघूया. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. पूर्वी जंगलात राहत असताना त्यांनी नृत्य, रंग, खडू, त्यातून तयार केलेली चित्र यातून त्याच्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली. त्याच माध्यमातून त्याच्या राहणीमानाचा, संस्कृतीच्या देवाणघेवाणीचं साधन म्हणून वापर करू लागला, कारण तो जंगलात राहत असला तरी तो व्यक्त होत होता, त्यालाच आज आपण आदिवासी कला म्हणतो, आणि त्यापैकीच एक वारली पेंटिंग. पंचतारांकित हॉटेलांपासून ते एलिट उच्च मध्यमवर्गीयांच्या ड्रॉइंग रूमच्या भिंतीपर्यंत वारली चित्रांच्या मोठमोठ्या फ्रेम्स त्या वास्तूच्या सौंदर्यात भर घालतात. या चित्रांमुळे त्यांच्या एलिट वातावरणात एक ट्रायबल लुक येतो आणि एकदमच घरधन्याला ट्रायबल आर्ट आणि ट्राईब्सबद्दल किती आत्मीयता आहे याचं प्रदर्शन आपसुकच होतं. भिंती सजवणारी वारली चित्रकला यथावकाश डिश, फ्लॉवर पॉट्स, टी शर्ट्स, साड्या, कुर्ते ते अगदी पेनावर सुद्धा नांदू लागली. त्या हाडकुळ्या आकृत्यांमध्ये सामावलेलं ग्लॅमर वारली चित्रकला आदिवासी पाड्याबाहेर काढून तुमच्या आमच्या आयुष्याचा भाग बनवणाऱ्या आदिवासी यांच्यामधील एकमेव पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्याबाबत मात्र काहीच माहिती नसते, हे आपलं दुर्दैव. कोणच वारली पेंटिंगमध्ये आदिवासींचे जीवन म्हणजे ते जीवन दिवसभर काय करतात, आयुष्यात काय करतात, त्याविषयी रेखाटणं म्हणजेच वारली पेंटिंग. खरं तर वारली पेंटिंग लोकांना अवघड वाटते, परंतु ते अवघड नाही. आपण जे जगतोय तेच आपल्याला चित्रित इथं करून दाखवायचं असतं. हा लेफड आहे, जे आता इथे आरेच्या जंगलात आहेत, तेच माकड आहेत, लेफड आहेत, ही हरणं आहेत, म्हणजे आणि खरं तर ह्या इकडे तर तुम्ही साप बघू शकता. मी मोठे मोठे साप काढलेत. लोकांना सगळ्यांना भीतीदायक वाटतं साप वगैरे, पण साप ही ह्या आपल्या चक्रातला एक भाग आहे, आणि मला वाटते तो भीतीदायक तर बिलकुल नाही, तो त्याच्या जीवनामध्ये तो जगत असतो आणि तो त्याच्याकडे विष आहे, ते विष त्याच्या संरक्षणासाठी आहे. खरंच आत्ता ही एव्ही बघितल्यानंतर खरंच मलाही हा प्रश्न पडला आहे की इतक्या ठिकाणी मी ही वारली पेंटिंग पाहिलं, बऱ्याचदा कौतुक केलं की किती छान वाटतंय, पण कधी त्याविषयी माहिती करून घ्याविषयी मला का वाटली नाही हा प्रश्न मला आत्ता सतावतो आहे. तू सांग मला की तुझी पहिली ओळख कशी झाली या वारली पेंटिंगसोबत आणि तुझं त्याविषयीचं मत काय. तो बेसिकली आदिवासी हे वारली आदिवासी वन ऑफ द ओल्डेस्ट इनहॅबिटंट्स ऑफ इंडिया, आणि त्यांची जी पेंटिंग आहे ती आधीचे आदिमानव होते, सेम आहे त्यांची, म्हणजे केव्हमॅनची पेंटिंग आणि ह्यांची पेंटिंग सेम आहे.
तर आदिवासी लोक हे वारली आदिवासी हे लोक खूप सिंपल साधे राहणारे आणि प्रॅक्टिकल लोक आहेत आणि त्यांची पेंटिंग पण तशीच आहे म्हणजे त्यात एवढं कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. ते जसे राहतात त्यांचे दैनंदिन जीवन कसं आहे ते शिकारी करतात किंवा फार्मिंग करतात किंवा लग्न वगैरे समारंभ त्यांचे ते ड्रॉइंग्स करतात ते. पण ॲक्च्युली त्याची हिस्ट्री अशी आहे की ते फक्त ते स्त्रियाच करत होते आधी आणि ते लग्नात म्हणजे लग्न समारंभात स्त्रिया जाऊन ते लग्न चौक बनवत होते त्यात मुलाचा आणि मुलीचा नाव करून आणि त्यांच्या जीवनात काय काय प्रसंग आहेत त्यांच्यातले प्रसंग ते रेखाटायचे. ओके, आपण पुढची एवी बघूया की मुंबईतल्या नद्यांचे काय हाल झालेत. आज मुंबईत नद्या किती असा जर प्रश्न कोणी विचारला तर किती जण त्याचं अचूक आणि नेमकं उत्तर देतील याची शंकाच वाटते. कारण 26 जुलै 2005 महापुरानंतर मुंबईकरांनीही मिठी नावाची एक नदीही या महानगरातून वाहते याचा साक्षात्कार झाला. पण या 7 बेटांवर वसलेल्या मुंबईत एक नाही तर तब्बल 4 नद्या आजही प्रवाही आहेत. दहिसर, पोयसर, ओशिवरा, मिठी अशा या 4 नद्या. पण या जलप्रवाहांचे नदी हे स्वरूप कधीच हरवलं असून त्यांचं रूपांतर गटार गंगेत झालेलं दिसतं. असं म्हणतात निसर्गाच्याही सहनशीलतेला अंत झाला की त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी पूर, वादळ, सुनामी याद्वारे दिलेलं आहेच. 2005 मुंबईतील महापुरानंतर इतके वर्ष नाला म्हणून दृष्टिक्षेपात येणारा हा काळाकुट्ट जलप्रवाह प्रत्यक्षात मिठी नदी असल्याचा एकाएकी साक्षात्कार झाला. मिठी ही खरं तर मुंबईतील सर्वात मोठी आणि तितकीच जास्त प्रदूषित नदी. या नदीची लांबी तब्बल 25 किलोमीटर असून ती विहार तलावात उगम पावते. विहार तलाव साकीनाका, कुर्ला, कलिना, वाकोला, वांद्रे कुर्ला संकुल, धारावी, माहिम खाडीमार्गे ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. मुंबईतल्या इतर 3 नद्यांपेक्षा ही नदी आकाराने आणि लांबीने सर्वात मोठी. विहार आणि पवई तलावातील पाणी या नदीत प्रवेश करते. आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांमधील यंत्रांच्या साफसफाईनंतर तेच दूषित पाणी नदीत सोडलं जातं. याच पाण्याने प्राण्यांना आंघोळही घातली जाते. तेलाच्या ड्रम्सची सफाई केली जाते. त्यामुळे ही नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. बाप रे, खरंच असलं भीषण परिस्थिती आहे. बरं, आणि हे कोणा एका माणसाने केलेलं नाही आहे, हे आपलं कलेक्टिव सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे. बरं, खरं तर नदी हा आपल्या इतिहासातला खूप मोठा भाग आहे, कारण या नदीकिनारीच माणूस वसला, त्यानं शेती केली, प्राणी होते त्याच्याकडे. पण आता हे सगळं बघितल्यानंतर तुला एक्झॅक्टली काय वाटतं या सगळ्याबद्दल, आणि तू काय कसं काम करतोयस, कसं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोयस, किंवा तू लोकांकडनं काय एक्सपेक्ट करतोयस असलं? जसं हे एव्हीमध्ये सांगितलं आहे की सर्व नद्या जंगलातून नॅशनल पार्कमधून उगम पावतात आणि ते शहरातून जाऊन मग समुद्राकडे जातात आणि जेव्हा ते शहरात येतात तेव्हा ते घाण होतात. ओके, आणि मग ते समुद्रात जातात. एक गोष्ट अशी की जी वर्सोवाची खाडी आहे त्याला मलाड खाडी म्हणतात आणि आपले जुने जे लोक होते मुंबईचे कोळी लोक त्यांचा उदरनिर्वाह मासेमारी या व्यवसायातून होत होता. बरोबर, आणि ते खाडीत मासेमारी करायचे आणि ते मेन आणि त्यांनी ते स्वतःसाठी ते मासेमारी करायचे. आधी ते धंदा करत नव्हते. बरोबर, तर ट्रेडिशनली ते फिशरमॅन होते. तर वर्सोवा खाडीला 12 असे नाले नदी आहेत जे त्या खाडीत जातात आणि पूर्ण नॉर्थ मुंबईचा कचरा, पोल्युशन, एव्हरीथिंग दॅट गोज इन टू दिस क्रिक. तर हे मासेमारी करणारे जे कोळी बांधव आहेत त्यांचं स्वतःचा जे ऑक्युपेशन ट्रेडिशनल ऑक्युपेशनच नाहीसा झाला आहे. तर मला हे मला पॉल्युशन तर पूर्ण जगामध्ये आहे पण मला मुंबईबद्दल मला खूप प्रेम आहे आणि मुंबईच्या आयडेंटिटीबद्दल प्रेम आहे. तर मुंबईची आयडेंटिटी कोण आहे? कोळी लोक आहेत. बरोबर, पण जेव्हा हे कोळी लोकांचा ट्रेडिशन नाहीसा होणार तर मुंबईचा मुंबईला मुंबई कोण म्हणणार? तुझा एक ग्रुप आहे
जो ह्या पर्यावरण संरक्षणासाठी झटतोय भांडतोय, पण आत्ता जो आपण रास बघितला नदीचा, तर मला असं वाटतं की आपल्याला खूप पटापट कामं करायला लागतील. पण तुझ्या ग्रुपचं नाव आहे हल्लू हल्लू, तर हे काय म्हणजे तू मुद्दाम तसं नाव ठेवलंयस का त्यामागे काही हिस्ट्री आहे? हल्लू हल्लू म्हणजे हळूहळू. हल्लू हल्लू काय करतो की तू त्या लोकांना म्हणजे आपल्या आपल्या कंपाऊंडमध्ये जर एक झाड आहे आणि त्या झाडावर कोणती चिमणी आहे ते आपण बघायला जातो का? नाही. किंवा मार्केटमध्ये खूप भाजी विकणाऱ्या बाया आहेत, त्यातली एक वेगळी बाई आहे आणि त्याच्याकडे वेगळी भाजी असते, आपण तिला विचारलं की बाई तू कुठून आलीस? नाही. किंवा मी ऑफिसला जाताना विलेपार्ल्यानंतर लेफ्ट साईडला एक चांगला लाकडीचा काम असलेला सुंदर बंगला आहे, तो कुणाचा असेल, कोणा लेखकाचा असेल ते आपण बघत नाही. बरोबर. सो हल्लू हल्लू इज अबाउट अप्रिशिएटिंग, एक्नॉलेजिंग अँड रिस्पेक्टिंग द स्पेस ऑफ युअर फेलो बिंग्स. हल्लू हल्लू म्हणजे तुम्हाला मी त्या त्या पाड्यातली माणसं किंवा कोळीवाड्यातली माणसं किंवा नदी किंवा पक्षी त्यांच्याची गाठ भेट करून द्यायची, ते काम हल्लू हल्लू. वा असलम, खूपच छान विचार आहे. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण विश्रांतीला जाण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण बऱ्याचदा सुट्टी घेऊन फिरायला जातो, मस्त फिरून येतो, पण त्या फिरताना आपण एक गोष्ट करतो, आपण त्याच ठिकाणी त्याच फेमस स्पॉट्सवर जातो, आपण निसर्गाला कनेक्ट होत नाही. पण आपल्यासोबत असणारे आपले आजचे पाहुणे असलम हा नेहमी भटकंती करत असतो, हा निसर्गाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. नमस्कार महाराष्ट्र, मी रोहन गुजर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आज आपल्यासोबत असणारं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे असलम सय्यद. असलम, आपण तुझ्याबरोबर गप्पा मारणारच आहोत तुझ्या भटकंतीबद्दल, तुझ्या पर्यावरणातल्या निरीक्षणाबद्दल. पण त्याच्या अगोदर आपण एक एव्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक जीवाचा पर्यावरणाशी संबंध येतोच. घर, कपडे, पाणी, सूर्य, हवा, जीवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी पर्यावरणाचं एक नातं आहे. आज पर्यटन करताना आपल्या आजूबाजूची नैसर्गिक संपत्ती, प्राणी जीवनाला पोहोचणारा धोका, निसर्गाची अनमोल दौलत, वनसंपत्तीचा हव्यास, अभयारण्यात येणाऱ्या वाहनांच्या आवाजाने वन्य प्राणी जीवांना होणारा व्यत्यय, वाहनाखाली सापडून मरणारे वन्यजीव यांची काळजी घेतली पाहिजे. पर्यटन म्हणजे पर्यावरणाची हानी नव्हे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. माणसाची हाव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तो राजरोसपणे झाडांची कत्तल करत सुटला आहे. एक झाड कापण्यासाठी काही वेळ लागतो, पण तेच झाड वाढवण्यासाठी मात्र कित्येक वर्ष, हेच त्याला मुळी कळत नाही. जंगलातील प्राण्यांच्या वास्तव्याला माणसाच्या ओरबडण्याने ते अजाणतेपणाने सिमेंटच्या जंगलात येत आहे. अशा भटकंतीतून मनाला संजीवनी मिळतेच, पण जाणते अजाणतेपणी आपण निसर्गाशी बेईमानी तर करत नाही याची सुद्धा जाणीव होते. बघितल्यानंतर असं वाटतंय असलम की आपल्या सगळ्यांनाच धावावं लागणारं जंगल वाचवण्यासाठी. कारण बऱ्याचदा असं होतं की आपलं जे धकाधकीचं आयुष्य असतं, आपल्याला ब्रेक हवा असतो, आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं असतं, पण फिरायला जाताना जसं मी ब्रेकला जाण्या अगोदर पण म्हटलं, आपण ते फेमस स्पॉट्स असतो तिकडेच जातो आणि घरी येतो, आपण कनेक्ट नाही होत निसर्गासोबत. तू फोटोग्राफी करतोस त्यामुळे तू निसर्गासोबत कनेक्ट झालास, पण आमच्यासारखे सामान्य लोक हे जेव्हा निसर्गात जातात तेव्हा त्यांनी काय करायला हवं, कसं रिॲक्ट करायला हवं या सगळ्या गोष्टींना घेऊन? जेव्हा केव्हा आपल्याला कुठे जायचं आहे तर आपण त्या जागेत कुठे जाणार आहोत, तिथे कुठले लोक असतात, त्यांची भाषा काय, त्यांचं जेवण काय. आपण हॉटेलात जाऊन जेवतो पण त्यांच्या घरी जाऊन जेवत नाही आपण. बरोबर. तिथलं लोकल फूड आपण खात नाही, लोकल लोकांची संवाद जात नाही. आपण कुठेही गेला तर आपण तो पावभाजीच खातो किंवा ते पुलावच खातो, पण तिकडची विशेषता काय ते आपण बघतच नाही. ते कारण तिकडची लोकल भाषा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे ते कॉन्सेप्ट चेंज केलं पाहिजे ते, असं मला वाटतं. असलम, आज तू इथं आलास, तुझे विचार या सगळ्या
एव्हीज आम्ही बघितल्या. तुला काय वाटतं इथे येऊन, तुला कसं वाटतंय ते प्लीज आमच्याबरोबर शेअर कर. खरं तर मला खूप मजा आली हे प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट होऊन. आणि मी दूरदर्शन, नीरज अगरवाल सर आणि आलोक सर आणि तुमचं पण खूप आभारी आहे मी, कारण माझी आवाज पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. असलम, थँक्यू सो मच तू इथं आलास, तुझे विचार. कारण जर तू इथं आला नसतास, तू आमच्याबरोबर हे सगळं शेअर केलं नसतंस, तर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नेहमीच्या विचारांच्या पलीकडे बघायला आम्हाला कोणीच शिकवू शकलं नसतं. खूप आभार तुझे आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या या हल्लूहल्लू ग्रुपसाठी आमच्या सगळ्यांच्या खूप शुभेच्छा. जर तुझ्यापर्यंत लोकांना पोहोचायचं असेल तर लोकांनी कसं पोहोचावं हे आम्हाला एक थोडक्यात तू सांग असं मला वाटतं. हल्लूहल्लू डॉट कॉम म्हणून एक वेबसाईट आहे. ओके. आणि इंस्टाग्रामवर गो हल्लूहल्लू म्हणून माझा इंस्टाग्राम पेज पण आहे. व्हेरी गुड. जर तुम्हाला निसर्गाला वाचवायचं असेल, त्यासाठी प्रयत्न करायचा असेल, तर असलम आहेच, त्याच्यासोबत तुम्हीही जोडले जाऊ शकता. असलम, पुन्हा एकदा तुझे खूप आभार आणि थँक्यू सो मच या कार्यक्रमात आल्याबद्दल. थँक्यू जोहार. थँक्यू. मित्रांनो, ताणतणाव घालवण्यासाठी, मन हलकं करण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी करणं हा कधीही उत्तम पर्याय. अहो, आठवड्याभराच्या कामांनंतर वीकेंडला स्वतःचा छंद जोपासणं कधीही चांगलं. यातून कामाकडे, घराच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणार नाहीच. आणि वीकेंडला मिळालेल्या वेळात आपल्या आवडीचं काम केल्यानं अमर्याद आनंद, आत्मिक समाधान मिळेल ते वेगळंच. मग हा छंद कोणताही असू शकतो. या सगळ्यामध्ये क्रिएटिव्हिटी दडलेली असते, आनंद दडलेला असतो. बरं, प्रत्येक छंदातून क्रिएटिव्हिटी बाहेर पडेलच असं नाही, पण आत्मिक समाधान मात्र तुम्हाला नक्की मिळेल. चला तर मंडळी, आता वेळ झाली तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या विचारांच्या व्यक्तिमत्वांना, आणि त्यांचा शोध घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकता. जर आपल्या पाहण्यात असे अवलिया आढळले तर आम्हाला जरूर संपर्क करा. आमचा ईमेल आयडी आहे आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. चला तर मग त्यांना शोधूया, विचारांच्या पलीकडल्याच्या मंचावर आणून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, निरोगी रहा, आणि आपण परत इथेच भेटू याच मंचावर, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आमच्या घराचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. पर्यावरणाचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. जंगल वाचवाया तू धावर, आमची झाड वाचवाया तू धावर. वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. आमच्या घराचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. कळलीही नाही जाना या निसर्गाची महती, हिरवा देव म्हणती जाना हे आदिवासी. हिरवा देव म्हणती जाना हे आदिवासी. कळलीही नाही जाना या निसर्गाची महती, हिरवा देव म्हणती जाना हे आदिवासी. हिरवा देव म्हणती जाना हे आदिवासी. हिरवाई वाचवाया तू धावर, हिरवाई वाचवाया तू धावर. हिरव्या देवा, जंगल वाचवाया तू धावर. आपल्या घराचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. पर्यावरणाचा सत्यानाश केला